खूप लोकांनी ग्रेट वॉल ऑफ चायना बद्दल ऐकलंच असेल, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की अशीच भिंत आपल्या भारतात सुद्धा आहे. ती कुठे आहे आणि त्याची लांबी किती आहे हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. चीन नंतर भक्कम भिंतीसाठी भारताकडे पाहिलं जातं. राजस्थानमधील ग्रेट वॉल ऑफ इंडिया ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी भिंत मानली जाते. 36 किलोमीटर लांब ही भिंत आहे आणि डोंगराळ लँडस्केपमधून भव्य तटबंदीसुद्धा बघायला मिळते आणि गडावरील एक नेत्रदीपक दृश्य देखील आहे. फोटोग्राफीसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. चित्तौडगड किल्ल्यानंतर कुंभलगड किल्ला राजस्थानमधील दुसरा सर्वात मोठा किल्ला आहे. हे मेवाड महाराणा प्रताप या महान योद्ध्या यांचे जन्मस्थान आहे. राणा कुंभाने बांधलेला हा किल्ला अहमदशहा प्रथम आणि मोहम्मद खलजी यासारख्या महान सम्राटांविरुद्ध बांधण्यात आला होता. दगडी विटा आणि सजावटीच्या सहाय्याने बांधलेली 15 मीटर जाडीची ही भिंत आहे. अशी अफवा आहे की हे तयार करण्यासाठी सुमारे 1 शतक लागलं आणि 19व्या शतकात काही दुरुस्तीचं काम करण्यात आलं. जर तुम्ही बरंच दूरवर पाहिलं तर कदाचित तुम्हाला वाळवंट देखील दिसेल. भिंतीचे काही भाग खूपच रुंद आहेत, इतके की त्या जागेवरून 8 घोडे धावू शकतील, इतका रुंद रस्ता आहे. सो किल्ल्यात प्रसिद्ध असलेल्या गणेश मंदिराचा समावेश आहे आणि हे सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानलं जातं. तसंच येथे निलखंड महादेव मंदिर नावाचं एक शिव मंदिर असून ते 1458 साली बांधण्यात आलं होतं. भिंतीच्या मागे 360 मंदिर आहेत, 300 प्राचीन जैन मंदिरं आणि उर्वरित हिंदू आहेत. तो भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाची भिंत या ठिकाणी तुम्ही भेट दिली आहे का? दिली असेल तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशा अजून कोणत्या जागांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.